पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आंतरराष्ट्रीय बाजारात सातत्याने घसरण सुरू आहे. मात्र मोदी सरकारने इंधनावरील उत्पादन शुल्कात 3 रुपयांनी वाढ केल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलीच झळ बसणार आहे. या उत्पादन शुल्क वाढीने पेट्रोल डिझेलचे दर वाढणार आहेत. केंद्र सरकारकडून लिटर मागे उत्पादन शुल्क 3 रुपयांनी वाढवण्यात आलंय. पेट्रोल डिझेलच्या दरांमध्ये दिवसेंदिवस वाढच होत आहे. ऑइल मार्केटिंग कंपनी रोज पेट्रोल डिझेलच्या किमतींचं समीक्षण करून सकाळी 6 वाजता नव्या किमती घोषित करतात. या किमती आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती आणि अमेरिकन डॉलर्सचे भाव यावर ठरवल्या जातात. पेट्रोल डिझेलच्या इंटरनॅशनल प्रायसेस कोलॅप्स झाल्यामुळे जी कॉस्ट कमी झाली, त्या कॉस्ट कमी झाल्यामुळे सरकारचं त्यावर असलेलं कर, दोन प्रकारचे कर असतात, एक पर्सेंटेज वाईज असतात, आणखी एक फिक्स ड्युटीचे असतात, तर ते सुद्धा कमी प्रमाण होऊ शकतात आणि ग्राहकाला त्याचा फायदा होऊ शकतो. ग्राहकाची किंमत, खरेदी किंमत कमी होऊ शकते. पण शासनानं आपली जी फिक्स प्राईस होती, फिक्स कर होते, ते 3 रुपयांनी वाढवले आहेत. त्यामुळे याचा फायदा ग्राहकाला न होता शासनाचं उत्पन्न वाढण्यावर होईल. आज ज्या किमती जाहीर झाल्यात ह्या कालच्या ड्युटीवर होत्या. उद्या सकाळी येणाऱ्या ज्या किमती आहेत त्यावर आपल्याला कळेल की शासनाच्या या वाढीव एक्साईज ड्युटीचा भार हा ग्राहकाच्या खिशावर जातोय की कमी झालेल्या किमतीतून त्यांनी आपलं उत्पन्न सावरून घेतलंय. मूळ किमतींमध्ये अबकारी कर म्हणजेच एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन या सर्व बाबी मिळून इंधनाच्या दरामध्ये वाढ होते. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीवर पेट्रोल डिझेलचे दर अवलंबून असतात. जास्त करून सर्व कस्टमर जे आहेत पेट्रोलचे जे भरायला येतात त्यांच्या खिशातून जास्त पैसे जात आहेत. आता तेव्हा एक स्टेबल पेट्रोल राहावं अशी आमची अपेक्षा आहे. त्यांचं हातावर पोट आहे किंवा ज्यांचे नोकऱ्या आहेत ठराविक पैसे मिळतात त्यांच्यासाठी 3 रुपयांची दरवाढ म्हणजे फार मोठी दरवाढ आहे. सबस्क्राइब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.